त्याच्यामध्ये कारगिल नगर म्हणून एक भाग आहे, त्याच्यामध्ये एक प्रमोद मौर्या म्हणून जे ईशान क्लासेस नावाचा एक ट्युशन क्लास चालवतो, ज्यामध्ये 13 विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी 11 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत। साधारणतः एक 7वीचे सगळे विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये जी अल्पवयीन पीडित मुलगी आहे तिचं असं म्हणणं आहे की 4-5 दिवसापूर्वी त्याने तिची छेडखानी काढली होती आणि तिने त्या संदर्भात आपल्या घरी आपल्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला होता आणि आज सकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान ती क्लासला गेली होती। त्यावेळेला त्याने तिला काहीतरी किस वगैरे केलं आणि सदर प्रकार तिने आई वडिलांना सांगितल्यामुळे आणि आई वडिलांनी त्या रिवर म्हणजे अवतीभोवती राहणाऱ्या लोकांवर तो प्रकार सांगितल्यानंतर लोकांच्या ज्या भावना आहेत त्या जरा तीव्र स्वरूपाच्या होत्या आणि मग त्यांनी जे आहे तर त्याला पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। त्याला इकडे डोक्याला छोटीशी जखम पण झालेली आहे। लहान पीडित मुलगी जी आहे तर तिच्या तक्रारीवरून विरार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। बघा, सह्याद्री नगर आणि महाकाली मंदिराच्या मध्ये एक ईशांत कोचिंग क्लासेस आहेत, त्या प्रोफेसर करून विनोद नाव आहे त्याचं, दिल्लीवाला आहे तो, मुलींची छेडखानी करत होता, मुलींचे लहान कपडे असतात, मुलींना पप्पी द्यायला सांगत होता, आमच्या महिलांना कळल्यावर आम्ही त्याला आणून पोलीस स्टेशनला सुपूत केलेला आहे। वसई विरार मध्ये अशा घटना होत असतील तर आम्ही बहिणींना सुरक्षा हवी आहे। मोदीजी सांगत होते अच्छे दिन आहे का, हे अच्छे दिन आहेत का? आई आमच्या महिला आहे।